त्यावेळेस जो काही शॉप ओनर असतो त्याला आपल्याला सांगायला लागतं तुम्हाला कुठल्या टाईपचे थ्रेड पाहिजे, मग ते स्क्वेअर पाहिजे की बटरेस पाहिजे की ॲक्मे पाहिजे किंवा BSW पाहिजे. ओके, मग त्यानुसार ह्या प्रत्येक थ्रेडची त्याची एक काहीतरी आयडेंटिटी. ओके, सो फर्स्ट वन युअर ब्रिटिश स्टँडर्ड विथ वर्ड थ्रेड. ओके, ब्रिटिश स्टँडर्ड विथ वर्ड थ्रेड याला बोलतात BSW थ्रेड. आता इथे जर बघितलं तुम्ही तर ही केस जी असेल याचा जो काही थ्रेड अँगल असतो तो थ्रेड अँगल हा 55 degrees असतो. ओके, सो इट हॅज 55 degree थ्रेड अँगल. ओके, त्याच्यानंतर त्याचा जो काही मेजर डायमीटर असेल, मेजर डायमीटर म्हणजे कुठला हा इथनं स्टार्ट होईल आउटर कॉर्नर पासून स्टार्ट होईल आणि खालच्या आउटर कॉर्नर पर्यंत जाईल, कारण इथनं परत या टाईप मध्ये असेल ही टाईपची प्रोफाईल असेल ती. ओके, मग या दोघांमधला आपल्याला कॅपिटल डी, कॅपिटल डी किती असतो, तो कॅपिटल डी इज इक्वल टू 0.96 टाइम्स ऑफ पी, पी फॉर पीच. ओके, पीच म्हणजे काय, ह्या दोन थ्रेड मधला डिस्टन्स, त्याच्या 0.96 टाइम्स असतो. आणि मायनर डायमीटर जर पकडला, मायनर डायमीटर म्हणजे काय, हा आतमधला डायमीटर जो एका थ्रेडच्या इंटरनली स्टार्ट होतो आणि दुसऱ्या थ्रेडच्या परत इंटरनली स्टार्ट होतो. जरा स्मॉल डी तो किती असतो, 0.64 टाइम्स ऑफ पीच. ओके, मग त्याचा हा झाला डी, हा झाला स्मॉल डी. आणि हा ही जी काय प्रोफाईल आहे इथे बघा, डी थ्रेड हॅव इ कोर पीच विच गिव्स इफेक्टिव्ह लिक प्रूफ जॉईंट, म्हणजे हे थ्रेड जिथे युज करता येतो लिक प्रूफ जॉईंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो. दे फॉर्म व्ही थ्रेड विथ अँगल ऑफ 55 विथ राउंडेड ऑफ ऍट द क्रीस्ट आणि रूट. म्हणजेच इथे जो बघितला हा जो अप्परचा कॉर्नर आहे, हा जो वरचा कॉर्नर असेल किंवा खालचा कॉर्नर असेल हा परफेक्टली व्ही टाईप मध्ये नसतो, म्हणजे हा कोणा तयार झालेला नसतो, तो राउंडेड असतो थोडा या टाईप मध्ये. म्हणजे एक्सटेंड जर केला तर तो पुढे त्याचा बरोबर अँगल तयार होतो, तर तो अँगल नसतो, तो राउंड ऑफ केलेला असतो, राउंडेड केला असतो, कुठे क्रिस्टला आणि रूटला, अप्पर पोर्शन आणि डाऊनवर्डच्या पोर्शनला. सेकंड वन बीए थ्रेड म्हणजे ब्रिटिश असोसिएशन थ्रेड. व्हॉट इज ब्रिटिश असोसिएशन थ्रेड, अगेन जो आधीचा थ्रेड होता BSW, इट इज द मॉडिफिकेशन ऑफ BHW थ्रेड. काय मॉडिफिकेशन केलेलं आहे, त्यामध्ये जो अँगल होता तो 55 होता आणि या केसमध्ये अँगल जो असेल तर 47.5 असेल. त्यानंतर तिथे जो काही डीचा रेशो होता तो 0.9 होता, इथे 1.13 टाइम्स ऑफ पीच आहे, स्मॉल डी 0.6 टाइम्स ऑफ पीच आहे. ओके, आता हे करण्यामागं कारण काय, बघा प्रत्येक गोष्टीचा इथून पुढे तुम्ही जे काही शिकणार आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी ऍडव्हान्टेजेस असतात आणि काहीतरी डिसऍडव्हान्टेजेस असतात. ओके, मोबाईलचा ऍडव्हान्टेज काय झाला, कनेक्टिव्हिटी जवळ आली, कम्युनिकेशन इझी झालं. मोबाईलचा डिसऍडव्हान्टेज काय झाला, तुमचा जो काही स्टडी होता किंवा मोबाईलमुळे मुलांचं लक्ष जे असेल ते बाकीच्या गोष्टींकडे जाण्याऐवजी फक्त मोबाईलकडेच केंद्रित झालं, हा एक डिसऍडव्हान्टेज झाला. मग त्या डिसऍडव्हान्टेजला पकडून आपण कुठली गोष्ट तयार करू शकतो बेटरमेंट साठी, त्याच्यानंतर किंवा त्यावर ना तुमच्या कुठल्याही गोष्टीचं पुढे इन्व्हेन्शन ठरत असतं. मग आधीचे जर केस बघितली तर आधीच्या केसमध्ये 55 degree अँगल होता, त्यामुळे प्रॅक्टिकल युज मध्ये जे काही डिसएडव्हान्टेजेस असतील त्यामुळे मी थोडाफार अँगल चेंज करून बघितला, नवीन प्रोफाईल तयार केली, त्यामुळे काय झाला, हा जो काही थ्रेड आहे हा थ्रेड प्रिसिजन वर्किंग मध्ये यूज केला जाऊ लागला. म्हणजे पहिला जो काही थ्रेड होता तो डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो, जास्त प्रिसाइज जे वर्क असेल त्यामध्ये तो यूज होत नाही. बट नंतर काय झालं,
अँगल चेंज केला, प्रोफाइल मॉडिफाय केले, त्यामुळे तो प्रिसिजन वर्क मध्ये यूज केला आणि त्याची जी काही स्ट्रॉंगनेस आहे ती स्ट्रॉंगनेस इन्क्रीज झाली. ओके, देन नेक्स्ट वन तुमचा सेलर्स थ्रेड. ओके, यामध्ये जर बघितलं तुमचा जो काही ट्विस्ट आणि रूट असतो वरच्या दोन थ्रेड मध्ये तो राऊंड होता, इथे डायरेक्टली फ्लॅट असतो. आता हे त्यावेळेस तुम्ही थ्रेड हातात येईल, तुमच्या नट हातात येईल, बोल्ट हातात येईल, त्यावेळेस तो सहज बघायचा हा कुठल्या टाईपचा असू शकतो, त्याचा क्रिस्ट फ्लॅट आहे का की राऊंड आहे, मग याचे पॅरामीटर कुठले कुठले, पीच कशाला बोलता, क्रिस्ट कशाला बोलता, रूट कशाला बोलता, हे जोपर्यंत तुम्ही बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉपरली क्लिअर होणार नाही. ओके, मग सेलर्स सेलर्स थ्रेड मध्ये काय केलेलं, अँगल जो असेल तो 60 डिग्री ठेवला, त्याच्यानंतर क्रिस्ट आणि रूट असेल ते फ्लॅट केले. ओके, आणि त्याचा जो काही यूज आहे तो व्ही थ्रेडच्या म्हणजे वरती जे काही व्ही टाईपचे थ्रेड होते त्यापेक्षा रफ युजेस साठी होऊ लागला. म्हणजे कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये तुमचा सेलर थ्रेड हा यूज केला जाऊ शकतो आणि त्याला तुमचा अमेरिकन नॅशनल थ्रेड पण बोलता. ओके, देन युनिफाईड स्टँडर्ड थ्रेड. ओके, आता तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं कुठली गोष्ट एक स्टँडर्डने डिझाईन केलेली असते. आता जे काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन होतं फॉर स्टँडर्डायझेशन आयएसओ, कुठल्याही गोष्टीवर बघा आयएसओ मार्केर असतो आणि एक पुढे नंबर असतो, तो नंबर डिनोट करतो कुठल्या गोष्टीसाठी यांनी आयएसओ केलेला आहे किंवा कुठल्या गोष्टीमध्ये यांनी आयएसओ केलेला आहे. ओके, मग थ्रेड मधला आयएसओचा त्याचा पर्टिक्युलर नंबर असतो, मायदर तुमचा इंच मध्ये असेल किंवा मेट्रिक सिरीज मध्ये असतील, एम टाईपचे असतात, M20 थ्रेड, M22 थ्रेड जिथे मेट्रिक मध्ये असतात. ओके, मग आता ह्या थ्रेड मध्ये तुमचा जो काही रूट असेल तो रूट हा राउंडेड केलेला आहे, इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही टाईप मध्ये तो राउंडेड केलेला असतो. ओके, नेक्स्ट थ्रेड जो असेल तो होता तुमचा स्क्वेअर थ्रेड. आता इथे जर बघितलं हे सर्व काहीतरी अँगलला इन्क्लाइंड होते, इथे हा 90 अँगलला इन्क्लाइंड आहे, 90 किंवा 0 अँगलला म्हणतो आपण त्याला. ओके, मग स्क्वेअर थ्रेड जे असतं हे प्रोफाईल बघितली तर ती स्क्वेअर असते आणि त्यांचा जो अँगल असतो तो 90 किंवा 0 डिग्री असतो. ओके, आता ह्या टाईपचे थ्रेड हे मॅक्झिमम टाईप तुमच्या स्क्रूजॅक मध्ये यूज करता. बघा लेथ मशीनचे लीड स्क्रू असतील किंवा घरी जे आपण व्हेकल लिफ्ट करण्यासाठी जो स्क्रूजॅक यूज करतो. ओके, त्या स्क्रूजॅकचे जर तुम्ही थ्रेड बघितले तर ते फ्लॅट असतात, म्हणजे त्याला आपण बोलतो स्क्वेअर थ्रेड. ओके, नेक्स्ट वन ऍक्मे थ्रेड. ऍक्मे थ्रेडचा अँगल जो असेल तो 29 डिग्री असतो, त्याच्यानंतर त्याचा जो काही क्रिस्ट असेल क्रिस्ट आणि रूट हे मॅक्झिमम फ्लॅट असतात बेंच वाईस मध्ये यूज करण्यासाठी. ओके, देन नेक्स्ट वन नकल थ्रेड. व्हॉट इज नकल थ्रेड? नकल थ्रेड हा टोटली राऊंड पोर्शन क्रिएट केलेला असतो. ओके, मग रेल्वेचे ज्या काही कपलिंग्स असतात, ओके, की जिथे तुमचं मॅक्झिमम वेअरिंग होतं, वेअर टेअर हे मॅक्झिमम होतं, त्या केसमध्ये तुमचे नकल थ्रेड यूज करता. ओके, आणखी एक्झाम्पल बघा, तुमच्या बॉटलचं जे काही कॅप असते, अप्पर कॅप म्हणजे झाकण असतं, त्या झाकणचे जे काही थ्रेड्स असतात, ओके, ते थ्रेड हे तुमचे नक्कल थ्रेड असतात, म्हणजे ते राउंडेड असतात. ओके, देन बटरेस थ्रेड हे 45 डिग्रीचा अँगल असतो, वन पोर्शन इज फ्लॅट आणि दुसरा फक्त इन्क्लाइंड झालेला असतो 45 डिग्रीला. आता ज्या केसमध्ये मला फक्त एका डायरेक्शनने पॉवर ट्रान्समिट करायची असते, असे भरपूर डिवाइस असतात की ज्या केसमध्ये मला वन डायरेक्शन पॉवर ट्रान्सफर करायची असते, त्या केसमध्ये आपण बटरेस थ्रेड यूज करतो. एक जनरल एक्झाम्पल जर बघितलं, आपण सायकल चालवतो ज्यावेळेस आपण पॅडल मारतो त्यावेळेस फ्रंट साईडला मारल्यानंतर टायर पुढे जातो, बॅक साईडला मारल्यानंतर काय होतं का? नाही होत. म्हणजेच काय? वन साईड पॉवर ट्रान्समिशन साठी ते डिवाइस यूज करता. त्यामध्ये रॅचेट अँड पिनियन मेकॅनिझम असतं. ओके, असे काही एक्झाम्पल असतात तिथे तुमचे बटरेस थ्रेड यूज करता की जेथे मला वन डायरेक्शन पॉवर ट्रान्समिट करायची असते. ओके, देन मॅक्झिमम यूज केला जाणारा आयसोमेट्रिक थ्रेड. ओके, आयसोमेट्रिक थ्रेड
आणि हे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये आत्ता यूज होता, म्हणजे तुम्ही आत्ता मार्केटमध्ये कुठेही गेला तर तुम्हाला जे थ्रेड मॅक्झिमम टाइप मध्ये दिसतात ते आयसोमेट्रिक असतात. ओके, आयसोमेट्रिक म्हणजे आयएसओ, इंडियन स्टँडर्ड ऑफ ऑर्गनायझेशन किंवा इंडस्ट्रियल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन, आयएसओ. मग ते आयएसओ चे मॅट्रिक्स थ्रेडच असतात. ओके, मग त्याचा नंबर वरती डिनोट होता. म्हणजे तुम्ही जर मार्केटमध्ये जर गेला तर मला एक थ्रेड पाहिजे किंवा एक नट पाहिजे किंवा एक बोल्ट पाहिजे, मग कुठला बोल्ट पाहिजे, मग त्यावरती त्यांचं आयडेंटिफिकेशन असतं. तुमचा M20 नंबरचा पाहिजे, M21 नंबरचा पाहिजे, M18 नंबरचा पाहिजे. मग त्यामधला एम जो सांगतो तो एम काय असतो, तुमचा थ्रेडचा टाईप. मग कुठला थ्रेडचा टाईप, हा आयएसओ आहे. मग 20 म्हणजे काय, त्याचा थ्रेडचा जो काही नॉमिनल डायमीटर आहे, इथे बघा हा जो काही नॉमिनल डायमीटर आहे एवढा, हा नॉमिनल डायमीटर म्हणजे 20 आहे, म्हणून तो मी 20 नंबरचा थ्रेड तुम्हाला देणार. मग त्या टाईपचा तुम्हाला थ्रेड भेटतो. ओके, आता हे होतं तुमचे थ्रेडचे टाईप. देन स्क्रू फास्टनर. ओके, 5 मिनिट थांबा.